गेले 23 वर्ष पुणेकरांना विविध सांस्कृतिक कार्यक्रमाची मेजवानी देणाऱ्या पुणे नवरात्र महोत्सवाचं दिमाखात उद्घाटन करण्यात आलंय. या उद्घाटनाप्रसंगी विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. ह्या वर्षीचा लक्ष्मीताई कला संस्कृती जीवनगौरव पुरस्कार डॉक्टर जगन्नाथ दीक्षित, कैलास काटकर, प्रदीप लोकंडे, प्रशांत इंगवले यांना प्रदान करण्यात आला आहे. ह्या कार्यक्रमाला राजकीय नेते तसेच सिनेकलाकारांनी उपस्थिती लावली होती. ह्यावेळी पालकमंत्री गिरीश बापट, आमदार विश्वजित कदम, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील तसेच माजी खासदार रजनी पाटील, महापौर मुक्ता टिळक आदी मान्यवर उपस्थित होते. एकच उद्दिष्ट असतं आमचं की पुणे हे सांस्कृतिक शहर आहे, विद्येचं माहेरघर आहे, क्रीडा नगरी म्हणून ओळखलं जात असतं. हे करत असताना कुठेतरी आपण सांस्कृतिकची जतन केली पाहिजे. या निमित्ताने पुणे नवरात्र महोत्सवाचा आम्ही पंडित भीमसेन जोशीच्या गायनाने याचं सुरुवात केली. मला अतिशय सांगायला आनंद वाटतो की आदरणीय लता दिदींनी सुद्धा इथे बसायला म्हणलं. मला आज ज्यांची आपण 100वी करत असतो बाबूजींनी सुद्धा या ठिकाणी या कार्यक्रमात नवरात्रात त्यांचं गायन झालेलं आहे.